दिस वीडियो इज स्पॉन्सर्ड बाय आरओ एम्पायर प्राइवेट लिमिटेड। नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील पिंपरी पोहणा गावाजवळ 16 मार्चला रात्रीच्या सुमारास बंद अवस्थेत उभ्या असलेल्या टिप्परवर ट्रॅव्हल्सने धडक दिली। या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 3 जखमी झाले आहेत। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्रीच्या सुमारास नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 ने छत्तीसगडकडे भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रॅव्हल्स क्रमांक CG08AS8946 ने चालकाचे पिपरी पोहण्याजवळ नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्सने बंद स्थितीमध्ये उभी असलेले टिप्पर MH34AV0980 ला मागून जबर धडक दिली। या भीषण अपघातामध्ये सेकंड ड्रायव्हर जगत बहादूर सिंग वय वर्ष 58 राहणार चांदूरखरी जिल्हा दुर्ग राज्य छत्तीसगड याचा जागीच मृत्यू झाला तर 3 व्यक्ती जखमी झाले। या अपघाताची माहिती पिपरी पोहणा येथील नागरिकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रॅव्हल्समधील लोकांना बाहेर काढले। जाम महामार्ग पोलीस केंद्र जाम येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सपाटे यांच्या मार्गदर्शनामध्ये स्नेहल राऊत सुनील भगत अजय बेले प्रदीप डोंगरे राहुल कुमरे तात्काळ घटनास्थळी पोहोचून हायवे अँब्युलन्सच्या सहाय्याने गंभीर जखमींना उपचारासाठी तातडीने सेवाग्राम रुग्णालयामध्ये दाखल केलं। अपघातग्रस्त वाहन हे हायड्रॉच्या सहाय्याने रोडच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली। यासंबंधी वडनेरा पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी सतीश काडे वर्धा हिंगणघाट। नागपूर में खरीदना है अपना खुद का घर वो भी अत्याधुनिक सुविधा के साथ, तो आइए आरव नगरी सबसे सस्ते और सुविधा युक्त प्लॉट और फ्लैट पाइए आसान किश्तों पर। हमारा पता प्लॉट नंबर 78 ओम साई अपार्टमेंट विद्या विहार प्रताप नगर रिंग रोड नागपुर। कॉन्टैक्ट अस ऑन 07122295265 और 7447443370।